नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व. स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व अभ्यासताना आझाद हिंद सेनेचं कार्य आपल्याला अभ्यासणं फार महत्त्वाचं आहे. आझाद हिंद सेनेचं कार्य अभ्यासत असताना नोव्हेंबर 1943 जपानने अंदमान व निकोबार बेटे जिंकून घेतली. ही जिंकून घेतलेली बेटं जपान सरकारने आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली. आझाद हिंद सरकारचे नेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या दोन बेटांना अनुक्रमे शहीद आणि स्वराज्य अशी नावे दिली. यानंतर 1944 आझाद हिंद सेनेने म्यानमारमधील आराकानचा प्रदेश जिंकून घेतला. तसेच आसामच्या पूर्व किनाऱ्यावरील ठाणी जिंकली. जपानकडून मिळणारी मदत बंद झाली, त्यामुळे आझाद हिंद सेनेला आपल्या इम्फाळची मोहीम अर्धवट सोडावी लागली. पुढे प्रतिकूल परिस्थिती जरी निर्माण झाली तरी आझाद हिंद सेनेचं सैनिक त्या ठिकाणी नेटाने लढत असं. पुढे जपानने शरणागती पत्करली आणि त्याच दरम्यान 18 ऑगस्ट 1945 नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं विमान अपघातात निधन झालं. त्यानंतर आझाद हिंद सेनेच्या फौजेने शस्त्र खाली ठेवले आणि या इतिहासातील रोमहर्षक असं पर्व आझाद हिंद सेनेचं पर्व त्या ठिकाणी थांबलं. त्यानंतर ब्रिटिश शासनाने आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी राजद्रोहाच्या खटल्याखाली त्यांच्यावर आरोप ठेवले. या आरोपामधून त्यांना लष्करी न्यायालयाने जन्मठेपेच्या शिक्षा सुनावल्या. या दरम्यान पंडित जवाहरलाल नेहरू, भुलाभाई देसाई, तेजबहादूर सप्रू यांनी या आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांचं बचावाचं कार्य केलं, परंतु त्यांना त्यात यश आलं नाही. शेवटी त्यांना झालेल्या जन्मठेपा ह्या भारतीय जनतेमध्ये प्रखर असंतोष निर्माण होऊन गेला. भारतीय जनतेचा असंतोष पाहून शेवटी लष्करी न्यायालयाला ह्या ठोठावलेल्या शिक्षा रद्द कराव्या लागल्या. अशा प्रकारे आझाद हिंद सेनेचं महत्त्वपूर्ण असं पर्व या ठिकाणी समाप्त झालं. धन्यवाद.